आशीर्वाद सुन भाई काय झालं एवढी चिंताग्रस्त का दिसतेस नाही काय नाही ते आपल्या अनिकेच्या लग्नाच्या तयारीचं थोडं टेन्शन आलंय मला बाकी काही नाही नक्की अण्णा तुमच्यापासून कितीही गोष्टी लपून ठेवायचा प्रयत्न केला ना तरी आतापर्यंत लपून राहिलेल्या नाही मगाशी तुम्ही श्रेयसीच्या आई वडिलांना टिकलीवरून बोललात म्हणजे काय आहे की ते आपल्या घरचे पाहुणे आहेत त्यांना आपल्या या घरचे नियम माहीत नाहीत आणि असण्याचं काही कारण नाही हो पण श्रेयसीला ते माहीत असणं फार गरजेचं आहे पण मी शिकवेन ना तिला सगळं तिथे आल्यावर तुम्ही त्यांना असं बोललात मला खूप वाईट वाटलं अण्णा त्यांनाही तसंच वाटलं असेल ना कोणाला वाईट वाटेल म्हणून मी आरसा दाखवणं बंद करू नाही नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे अण्णा मला माहिती आहे पण उगी छोट्या कारणांवरून गोष्टी फिसकटायला नको तसं वाटत हे बघ सुनबाई जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे या घरामध्ये कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत हे त्यांना कळलं पाहिजे तरच ते त्यांच्या मुलीला शिकवतील हो पण आता ती त्यांची मुलगी कुठे राहणार आहे आपलीच नाही का होणार अण्णा आपले हे होणारे व्याही लग्नानंतर पुन्हा कधी येतील काय माहिती तेव्हा आता जाताना त्यांनी गोड आठवणी घेऊन जाव्यात असं वाटत मला काय झालं ना सुनबाई इतकी वर्ष तू सगळ्या गोष्टी इतक्या काटेकोरपणे सांभाळत आले सगळ्या गोष्टी कशा जिथल्या तिथं करत आले चुका काढण्याची आम्हाला कधी संधीच दिली नाहीस त्यामुळे या सगळ्याची आता आम्हाला सवय लागली याच्यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी आमची चिडचिड ठीक आहे मग मी यापुढे काही गोष्टी काटेकोरपणे करणार नाही काही गरज नाहीये त्याची तू बदलण्याची गरज नाहीये आम्ही बदलू निदान तसा प्रयत्न करू अण्णा तुम्ही रागवता ना तेव्हा सगळ्यांना तुमचं रागावणं दिसत त्यामागचा तुमचा मूळ उद्देश त्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्यापैकी एकाने जरी अगदी शांतपणे विचार केला ना तर तुमचं रागावणं पटेल बर बर ठीक आहे पाहुण्यांची सगळी व्यवस्था झाली हो अण्णा अगदी उत्तम बडदास्त ठेवली रागिणीबाईंना आणि माधवरावांना सांगा श्रेयसीची पत्रिका आम्हाला पाहायची म्हणून बर हो एक एक दिगंबरा दिगंबरा हॅलो हा फ्रान्सिस हा माधविया हॅव यू हा हे बघ माझ्या मुलीचं लग्न आहे 2 दिवसात येस हा तुला मी ॲड्रेस वगैरे SMS करतो तुला बायका मुलांना घेऊन लग्नाला यायचं आहे देवबागला हा प्लीज ट्रीट दिस एज अ इन्व्हिटेशन फ्रॉम माय साईड ओके देवबागला पोहोच 2 दिवसाने आय डोंट नो एनिथिंग ओके चल ओके बाय बाय अरे माधव अगं रागिणी कुठे तू अजून किती तयारी राहिली आहे श्रेयसीच्या साड्या दागिने अनिकेतसाठी कपडे हे सगळं कसं होणार आहे तू काही काळजी करू नको सगळी व्यवस्था मी केली श्रेयसीचे दागिने सुद्धा मी येताना घेऊन आले अरे हो का कोण जाणे इथे येतानाच मला असं वाटत होत तिचे दागिने असावेत बरोबर म्हणून आणले आणि ते कामी आले दॅट वॉज रिअली अ फोरसाईट गुड जॉब ते सगळं जाऊ देत पण श्रेयसीने आता नवीनच टेन्शन दिलं माहिती काय झालं आता ती त्या गावी पोचली साकवला तिथे आजपर्यंत आपण तिला कधीही जाऊ दिलं नव्हतं ना तिथेच
कशी काय पोहोचली तिथे? अरे अनिकेत बरोबर फिरायला म्हणून गेली आणि तिथे जाऊन पोहोचली. तिथे तिला ती म्हातारी बाई भेटली जी तिला सारखी कमल कमल म्हणून हाका मारत असते. मला खूप भीती वाटते. ती आता तिच्या बरोबर निघाली माहिती, तिच्या घरी. मी तिला सांगितलं जाऊ नकोस, घरी परत ये, तर फ्लॅटली रिफ्यूज केलं. स्वप्नातलं घर तिला तिथे दिसलं किंवा स्वप्नातला काही रेफरन्स तिला मिळाला तर काहीतरी कळेल रे. मला भीती वाटते. कसं कसं कळेल? तेव्हा ती केवढी होती रागिणी, आता केवढी आहे, तिला कोण ओळखणार आहे तिथे? नाही नाही. अरे पण त्या स्वप्नाबद्दल तिने काही विचारलं तर कोणीही तिला त्या घटनेबद्दल सांगेल. आणि 2+2=4 करण्यात ती हुशार आहे. ती मला सगळं इतकं ओळखीचं का वाटतंय? अग असं काय करते? तुला आठवत नाही इथलं? अगं तू इथे राहत होतीस, तुझं घर आहे इथे, तुझा नवरा तुझी वाट बघतोय. श्रेयसी चल घरी जाऊया. अगं इथे तुझा नवरा आहे? अगं उद्या ही बाई म्हणेल इथे तुझं बाळ पण आहे. अरे थांब राणी, आपल्याला माहितीये ना त्या चुकीचं बडबडतात म्हणून. बट शी इज नॉट मॅड. आजी तुम्ही कोण आहात? आय मीन मी कोण आहे तुमची? आपलं काही नातं आहे का? श्रेयसी व्हॉट्स रॉंग विथ यू? तू असे लीडिंग प्रश्न कसे विचारू शकतेस? त्या तुला कोणतरी वेगळंच समजतात आणि तू त्यांना उलटे प्रश्न विचारतेस. आय रिअली डोंट अंडरस्टँड श्रेयसी, व्हॉट्स रॉंग विथ यू? हे सगळं आता आपण थांबवलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. हो तेच म्हणते मी, पण कसं थांबवणार? ती तर फोनवरनं काही ऐकायलाच नाही. माफ करा, तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणला. अण्णांनी श्रेयसीची पत्रिका मागवली होती. मी आणतो पत्रिका बनवून, थोड्या वेळाने आणलीच चालेल? हो हो चालेल ना, मी तसं अण्णांना सांगते. हा येतो. पत्रिकेत आणखी काय बघणार आहे कोणास ठाऊक. प्लीज जाऊ दे तू आणि अनिकेतला फोन नको प्लीज. डॅडी. हॅलो डॅडी. अनिकेत अरे कुठे आहात तुम्ही? डॅडी आम्ही ते साकव नावाचं गाव आहे तिथे आलोय. व्हॉट? नाही नाही नाही, तुम्ही तिकडे जाऊ नका, ताबडतोब इकडे निघून या अनिकेत प्लीज. का डॅडी काय झालं? अरे श्रेयसीच्या ममाची तब्येत बिघडली अचानक. काय अशी अचानक? माहित नाही रे ते बघू, पण तू एक काम कर ना प्लीज, श्रेयसीला घेऊन तिला समजावून इथे घेऊन येशील का प्लीज? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, आय रिक्वेस्ट यू अनिकेत. ठीक आहे डॅडी मी लगेच येतो, तुम्ही काळजी करू नका. बाय. श्रेयसी अगं लगेच घरी चल, ममाची तब्येत बिघडली. अरे कसं शक्य आहे? ममाशी आत्ता बोलले मी. अगं तिने त्याचसाठी फोन केलेला. चल कमल थांब, नको सांगू रे. आणि कसं शक्य आहे? काय करताय बाई? हात सोडा आधी, हात सोडा. कमल श्रेयसीचा आणि आगीचा काही संबंध आहे का? म्हणजे
ठीक आहे, काही धार्मिक विधी आहेत, त्या धार्मिक विधींनुसार हे प्रश्न सोडवता येतात. काय त्यांच्या भावी सांसारिक आयुष्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आम्ही विचारत होतो. ठीक आहे, पण बाकी पत्रिका चांगल्या जुळत आहेत. 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे, एक आगीचा प्रश्न सोडला तर बाकी छान पत्रिका जुळत आहे. 2 दिवसांनी अण्णासाहेब हे जरा लवकर नाही होणार? हा, कारण 2 दिवसांनंतर मग पुढे चांगला मुहूर्त नाही आहे लवकरचा असा, त्यामुळे 2 दिवसांनंतरच्या मुहूर्तावरच लग्न उरकावं लागेल. अनिकेत आणि श्रेयस कुठे? जरा बाहेर गेलेत. नाही, टेन्शनमुळे दोघे जरा भांबवून गेले होते. मीच म्हटलं जरा जाऊन या. तू सांगितलंस, ठेव. तयारी लागा. अगं तुझ्या चेहऱ्यात सांगतो रागवलं नाही आंटी, अरे मी याआधी यापूर्वी कधीच आले नाही या गावात, तरी सुद्धा हे गाव मला खूप आपलंसं ओळखीचं वाटलं रे. म्हणजे माझं शहर सुद्धा मला इतकं आपलंसं कधीच वाटलं नाही. आय डोंट नो, समहाव मला अशी फिलिंग येते की मला इथे कोणीतरी भेटणार आहे, काहीतरी मिळणार आहे मला. ए म्हणजे ती बाई म्हणते तसा खरंच तुझा इथे कोणी नवरा नाहीये ना? शट अप अँडी, काय बोलतोस तू? तसं नाहीये रे, मला खरंच असं वाटतं ना की खूप दिवस ही जागा मी शोधत होते, मला इथे यायचं होत. मग आलीस ना आता? आले आणि चालले सुद्धा. ही मम्मा ना, हिचं मला खरंच काही कळत नाही. आता सुद्धा फोनवर कशी रिॲक्ट झाली माहितीये? तू तिथे काय करतेयस? आताच्या आता निघून येते तिथून. अगं म्हणजे तुला काय म्हणायचं श्रेयू, की त्या बाईला भेटू द्यायचं नव्हतं म्हणून मम्मानी तब्येत बिघडवून घेतली? अरे तसं नाही म्हणायचंय मला, पण अरे लास्ट टाइम सुद्धा इतकी वाईल्डली मला त्या बाईपासून दूर घेऊन गेली ती, मला अक्षरशः ओढत नेलं तिनं. अगं मी तेच केलं असत, फक्त तू हट्ट केलास म्हणून मी तुला तिच्याशी बोलू दिलं. अगं श्रेयू काय भीतीदायक बाई होती ती, काय वाईट साईड काहीही बोलत होती. की तू माझी सून आहेस, हे तुझं घर आहे, हे तुझं गाव आहे, कोणीही घाबरलं असत. बर ठीक आहे, उदास नकोस, आपण लग्नानंतर परत इथे येऊ, आय प्रॉमिस यू. आणि जर हा सता लोकांना काय वाटेल, ते म्हणतील हिचं कुणाचं तरी दुसऱ्यावरच प्रेम आहे आणि हा आपला जबरदस्ती घेऊन आला येईल. अंडे अरे काय बोलतोस तू, ए पण खरंच नक्की घेऊन येशील ना मला इथे परत? तरच हसशील अंडे, प्लीज प्लीज. हो नक्की घेऊन ये तुझ्या नवऱ्याकडे. अंडी काय बोलतोस? म्हणजे त्या बाईच्या हिशोबाने जो तुझा नवरा आहे त्याच्याकडे. हो ना, चल. अण्णांचा फोटो कशाला घेऊन बसलात? त्या फोटो कडे बघून त्या शांतपण येणार आहे की काय तुम्हाला? तसं नव्हे गे, अण्णां करता की नेहमी एक मुलगी शोधतोय. हा तिला की नाही असाच मी शिवाला आणि काहीतरी बोलते काहीतरी मूर्खासारखा. त्या अण्णाचं काही पूजा करत बसलेलो नाहीये मी. मा हे पुस्तक आहे ना, हे फेस रिडिंग वरच पुस्तक आहे. अख्खं पुस्तक वाचून काढलं, माझ्या तोंडाला फेस आला. पण अण्णा बद्दल मला काही रीडिंग येईना झालंय. म्हणजे कसं आहे,
हा कसा आहे हे आपल्याला ठाऊक काय म्हणून आपण असं करायला गेलो तो अण्णा तसं करतो. काय करावं काय कळेना झालं या अण्णाचे. म्हणजे असं याच्या आधीच्या अनुभवावरून आपण काय शिकलो होतो तर बाथरूमच्या भिंतीवर टिकली बघितली की अण्णा साहेब भडकतात चांगली काढून टाकतात म्हणून आपण काय केले श्रेयसीची टिकली त्या भिंतीवर लावली. वाटलं होतं हा म्हातारा आज नाही बघेल आणि भडकेल आणि मोठ मोठे स्फोट होतील म्हणून. पण झाले भलतेच पाडल्यासारखे फुस करून आवाज आले आणि सगळे संपले. नाही तर काय मला केवढं झाडलं होतं. मला तर वाटत अण्णा साहेब माणूस बघून झाडत असतील. जाऊ शेवटीला काय झाले काहीच झाले नाही. लग्न मोडले बिडले काहीच नाही. आता तर मला वाटत आपल्याला काहीतरी नवीन विचार करावा लागेल. मला एक आशेचा नवीन किरण दिसायला लागलेला आहे. काय अग्नीचा आणि श्रेयसीचा काही संबंध आहे का असं अण्णा साहेबांनी माधवरावना विचारल्यानंतर त्यांचा चेहरा कसा कावरा पावरा झाला होता. लक्षात ठेव एक नवीन हत्यार आपल्याला सापडलेला आहे. श्रेयसीचा आणि अग्नीचा काही संबंध आहे का याचा शोध आता आपल्याला लावायचा आहे. आणि माधवराव अण्णांशी खोट बोलले असं का सिद्ध झाले हे झाले म्हणजे लग्नाआधीच त्यांचा घटस्फोट. जगन्नाथराव.